निवडणूक आयोगाकडे आज महत्त्वाची सुनावणी आहे, काय वाटतं तुम्हाला? बघा, आता त्याच्यामध्ये जे काही भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला तोडण्याची व्यवस्था केलेली होती आणि त्याच्यामुळे शिवसेनेच्या बद्दल शिवसेना तोडल्यानंतर जे काही चित्र आपण राज्यामध्ये पाहतो आहे, दुरून बी जे पी हा सगळा तमाशा बघतो आहे. दुसऱ्याचं घर तोडणं हा भाजपचा धंदा होता आणि त्याच्यात ते यशस्वी झालेत. बघू आता पुढे पुढे काय काय होतं. आता निवडणूक आयोगाकडे आहे तो प्रस्ताव गोठवला जाऊ शकतो, कारण एकनाथ शिंदे यांनी तलवार मोठी दिली भेट आणि उद्धव ठाकरे सुद्धा गदाचा फार उल्लेख करत त्यांनी. म्हणून मी म्हणालो की आता निवडणूक आयोगाकडे हा विषय आहे. आणि मी परवा पण असं सांगितलं की जेव्हा माननीय सुप्रीम कोर्टाने राज्याच्या विधानसभेच्या स्पीकरच्या त्याच्या कारवाईला त्याला स्थगिती देऊन टाकली, म्हणजे नवीन स्पीकर तयार होऊ दिला नाही, त्याच्यानंतर आपण पाहिलं की हा जो वाद झाला शिवसेनेचा, हे निवडणूक आयोगाचा इश्यू होता पण माननीय सुप्रीम कोर्टाने आपल्याकडे घेतला. हा एक संभ्रम सुप्रीम माननीय को न्यायालय अशा पद्धतीचं निर्माण करतं. आणि आपण पाहिलं की परवाच्या याच्यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने चिन्हाचा विषय पुन्हा निवडणूक आयोगाकडे पाठवला, कारण की तो विषय निवडणूक आयोगाचा. परवाच्या आपण सुप्रीम कोर्टाच्या याच्यामध्ये पाहिलं असेल की डिस्क्वालिफिकेशन करण्याचे अधिकार हे स्पीकरचे आहेत, हे पण त्याच्यामध्ये नोंद आली. पण हे सगळं असताना सुद्धा त्या पद्धतीचं करावं, हे न्यायव्यवस्थेच्या बद्दलचा जनतेमध्ये संभ्रम निर्माण होणं, हेच खऱ्या अर्थानं लोकशाहीला घातक व्यवस्था आहे. आणि म्हणून आम्ही सांगतो की ज्याचे अधिकार असतील त्या अधिकारापर्यंत असावे. आणि माननीय मत सुप्रीम कोर्ट आहे, न्यायव्यवस्थेवर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे, पण अशा पद्धतीचं जे चित्र होतं ते कुठल्या दबावामध्ये आहे काय, असाही एक प्रश्न येतो आहे. आणि मधल्या काळात सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश हे मीडियाच्या समोर आलेत आणि आमची रक्षा करा, आम्हाला वाचवा अशी म्हणायची वेळ मोदीचं सरकार आल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशावर येत असेल, तर निश्चितपणे या सगळ्या गोष्टीचा विचार आता जनतेला करावं लागणार आहे अशी परिस्थिती. निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण गेलं, निवडणूक आयोग केंद्राच्या दबावाखाली काम करतं. मुद्दा दोन्ही आहे. मुद्दा ते जाणार की नाही जाणार त्याच्याबद्दल जे आज मी काही मला निर्णय करायचे अधिकार नाही, ते निवडणूक आयोग करेल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.